निश्चितपणे ही गावं पुण्यात घेतलीच पाहिजेत, किंबहुना युती सरकारच्या काळापासून तशी भूमिका होती, परंतु राज्य सरकारची आत्ताची जी भूमिका आहे ही अत्यंत तो बोटचेपी भूमिका आहे. गावं घ्यायची आणि एक रुपयाही निधी न द्यायचा, आणि त्या गावातला बकालपणा जो वाढला आहे तो बकालपणा वाढल्यानंतर पुणे शहराने तो सगळा स्वीकारायचा आणि तो साफ करायचा आणि ते सहन करायचं. तर या संदर्भात राज्य सरकारने एक स्वच्छ भूमिका घेतली पाहिजे की याचा जे डी पी करायचं आहे आणि तो डी पी इम्प्लिमेंट करण्यासाठी लागणारा निधी राज्य सरकारने ह्याच जी आरमध्ये आम्हाला द्यावा, त्यासाठी लागणारा जो 10,000 कोटी रुपयापर्यंतचा निधी आहे तो राज्य सरकारने अलॉट करावा आणि त्यानंतर ही गावं महापालिकेकडे द्यावी. या महापालिकेचं नीट नियोजन करण्यासाठी हा या निधीची आवश्यकता आहे, आणि जर का हा नाही मिळाला तर त्या गावांवर अन्याय होऊ शकतो, कारण एवढ्या मोठ्या क्षेत्रफळाचा एकूण पाणी पुरवठा असेल, ड्रेनेज लाईन असेल, रस्त्यांचा विकास असेल, स्ट्रीट लाईट असतील, असे सगळे विषय करण्याची क्षमता आत्ताच्या ह्या कोविडच्या काळात महानगरपालिकेची नाही आहे, आणि त्यामुळं थोडा विचार करून राज्य सरकारने याचा निर्णय करण्याची गरज आहे. याच्यात राजकीय अभिवेश आणून जर का आपण हा निर्णय येणाऱ्या निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून केला तर तो त्या गावांवर आणि या शहरावर दोघांवर अन्यायकारक ठरेल, अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे. निश्चितपणे या ज्या पद्धतीने आत्ता या गावं घेण्याचा विषय चालू आहे की आज घ्यावा उद्या घ्यावा, उद्या कॅबिनेटमध्ये त्याची चर्चा करावी आणि रोज सकाळी वाटते की संध्याकाळपर्यंत जी आर येईल, तो राजकीय हेतूने प्रेरित होऊनच हा निर्णय होतो आहे असं सर्व जनसामान्यांचं मत झालं आहे. आणि त्याचं नियोजन पण राज्य सरकारने कागदावर केलं पाहिजे. राज्य सरकारकडे नगरविकासासारखं मोठं खातं आहे आणि त्या खात्याच्या अंतर्गत सगळे विषय त्यांना तातडीने समजतात. महानगरपालिकेने आपलं मत त्यांना लेखी स्वरूपात दिलेलं आहे, त्या मताचा विचार करणं, कारण प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून आमचंही मत विचारात घेणं राज्य सरकारला बंधनकारक आहे, परंतु राज्य सरकार राजकीय हेतूने प्रेरित असल्यामुळं महापालिकेचं मत विचारात न घेता या ठिकाणी जर का त्यांनी राजकीय निर्णय केला तर त्याची किंमत ही त्या गावातल्या लोकांना भोगावी लागणार आहे. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीची ही भूमिका आहे की विकासाला जी काही मदत लागणार आहे राज्य सरकार म्हणून ती राज्य सरकारने द्यावी, कारण राज्य सरकारच्या ताब्यात PMRDA असताना ही गावं सगळी PMRDAत होती आणि PMRDAने त्याच्यावर काहीच काम नाही केलं, उलट बकालपणा वाढला. परंतु आता जर का तो सगळा बकालपणा निस्तरण्याचं काम महापालिकेला देणार असतात तर निश्चितपणे त्याच्यासाठी निधीची तरतूद सुद्धा त्या सगळ्या संदर्भातल्या GRमध्येच व्हावी अशी अपेक्षा या ठिकाणी माझी आहे.